बात करनी चाहिए, जो आप व्यवहार दूसरों से रखते हैं उसी की अपेक्षा खुद से रखनी चाहिए। बोलने से पहले 100 बार सोच कर बोलना चाहिए। अहो 70 वर्षा प्रश्न है अजित पवार जी, तुम्ही किती रळवलं लोकांना, कशाला बोलायला लावता? अजित पवार जी, तुम्हाला बोलायचा अधिकार आहे का? तुम्ही 45 वर्ष सरकार चालवले, 24 वर्ष मंत्री राहिले आहेत, काय केलं तुम्ही सीमा प्रश्नाबद्दल? खरं तर माननीय मी अमितभाईचा आभार मानतो, त्यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोलवून त्या ठिकाणी एक समन्वय समिती तयार केली, सीमाबाधा भागामध्ये कुठलाही वाद होऊ नये। सुप्रीम कोर्टाचा निकाल जो येईल तो मान्य असेल सर्वांना, सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे, सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे, आणि समन्वय समिती तयार करून त्याच्यामध्ये IPS ऑफिसर असतील, त्यांचे वरिष्ठ अधिकारी असतील, दोन्ही सरकारमधले। किती चांगला निर्णय घेतला, हे तुमच्या काळात घेतला का? तुमच्या सरकारच्या काळात मनमोहन सिंग जी मुख्यमंत्री प्रधानमंत्री होते, तुमच्या काळात अनेक प्रधानमंत्री होते, त्यांनी कधी असा समन्वय घडवला का? यापूर्वी सीमा भागावर कितीतरी प्रश्न उपस्थित झाले आहेत। आमचं केंद्रीय नेतृत्व योग्य वेळी दखल घेतं, आमचे दोन्ही नेते असे आहेत किंची जागा जाऊ देणार नाही, आणि त्यामुळं अजितदादा जरा आता तुम्ही काय म्हणू, तुम्ही या महाराष्ट्राचं किती वाटोळं केला आहे, किती परिस्थिती त्या ठिकाणी, तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त बारामती सोडून बाकी काय आहे? बारामती शहराचा म्हणजे पश्चिम महाराष्ट्र विकास आहे का? अजूनही त्या ठिकाणी लोक, मला तर दुःख वाटतं की ज्या ठिकाणी तुम्ही 40-40 वर्ष सरकारमधले सर्व पदं घेतले, तिथले गावातले लोक म्हणत आहेत की आम्हाला बेळगाव, आम्हाला कर्नाटकमध्ये जायचं आहे। कुणाकरता शर्मेची बाब आहे ही? कुणाकरता ही शर्मेची बाब आहे? 40 वर्ष सरकार तुम्ही चालवले, 23-23 वर्ष मंत्री होते, महत्त्वाचे खाते तुमच्याकडे होते, आणि त्या काळामध्ये लोक म्हणतात आहे की आम्हाला तिकडे जायचं आहे, हे कुणामुळे झालं आहे? खरं तर अजितदादा आता तुम्ही विदर्भाचे घोर विद्रोही आहे, विरोधी आहे, मराठवाड्याचे विरोधी आहे, तुम्हाला काही घेणं देणं नाही, केवळ बोलाचं भात बोलाची कढी आहे।